आपल्या मनात खूप आहे, पण कायद्याने आपले हात बांधलेत आणि हे होऊ शकतं केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं, इकडे होऊ शकत नाही. म्हणून आपण जे ठरवलंय की आरक्षणाची मर्यादा वाढवून तो ठराव लोकसभेत पाठवून तिकडनं मंजूर करण्यासाठी अगदी मोदी सरकारवरती आम्ही दबाव आणून आम्ही तो करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सोलापूरकर आहात, तुम्हाला ते सगळे जुने दिवस आठवत असतील. 94-95 साली जेव्हा 96 साली आपलं सरकार आलं होतं पहिलं दिल्लीमध्ये, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हा मला वाटतं सोलापूरमध्येच एक मोठी सभा झाली होती ना एक, आणि त्यांनी एक वचन दिलं होतं धनगर समाजाला. पंढरपूरमध्ये काय वचन दिलं होतं, माझं सरकार आल्यानंतर असं अटलजी म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना मी आरक्षण देईन, हे अटलजींचं वचन होतं. मोदीजी तुम्ही बसलात तिकडे, पूर्ण करण्याची ताकद आहे का तुमच्यात, तर इकडे मत मागायला या. कारण तुम्ही ज्या काही भिंती उभ्या करून ठेवलेल्या आहेत, मराठा समाज, ओबीसी, धनगर, आदिवासी, ही सगळी माझ्या महाराष्ट्राच्या आईची लेकरं आहेत. महाराष्ट्र माझा इकडे गुण्यागोविंदाने नांदतोय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी 18 पगड जाती जमातीत विखुरलेले सगळे मराठे होते, पण त्यांनी सगळ्यांनी मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळून आपला महाराष्ट्र हा टिकवायचा आहे. आणि या महाराष्ट्राला जर आज आपण वाचू शकलो नाही तर मला नाही वाटत उद्या कोण शिल्लक राहील. मी जे तुम्हाला सांगतोय कदाचित तुम्हाला वाटत असेल की मत पाहिजेत म्हणून मी तुम्हाला जास्त काहीतरी सांगतोय, पण हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आता नुसतं मी मुंबई कोणाच्या घशात घातली बोलल्यावरती तुम्हाला बोलला तुम्ही अदानी, पंढरपूर आता अटलजींची आठवण करून दिली तुम्ही म्हणालात पंढरपूर, नुसतं सर्किट म्हणलं तर तुम्ही कोण बोललात, मग तुम्हाला दिसतंय ना रे. मग ह्याच्यासाठी मी लढायला उभा आहे तर तुम्ही काय, तुम्ही लढणार आहात की नाही. आणि सगळ्यात एकच, बाकीचं सगळं विसरून जा, कारण माझ्याकडे मी हा वचननामा खिशात घेऊनच फिरतोय. हा नुसता एवढाच वचननामा नाहीये, तर याच्या पाठीकडे तो एक QR कोड दिलेला आहे, कारण हल्ली आता नवीन टेक्नॉलॉजी आले, हे कोणीही आत्ता येऊन बघावं. मी पाहिजे आपल्या उमेदवाराकडे देतो, मोबाईलवरती स्कॅन केला की आपला सविस्तर वचननामा त्याच्यात वाचायला मिळतो. हा तू घे आणि दाखव सगळ्यांना, आणखीन कॉपीज येतील. आणि त्याचं एक मिनिट मी कव्हर मुद्दामून दाखवतोय, कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काही केलं होतं, म्हणजे तुम्हीच केलं होतं, मी तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही ऐकत होता. मोदी शाह आले नव्हते वाचवायला, अदानी आला नव्हता, मोदी शाह आले नव्हते, आणि तुम्ही कोण दुसरं म्हणाल ते काय टरबूज का काय, ते आले होते का, उलट मागे लागले होते माझ्या, मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा. अहो म्हटलं उघडा काय, इकडे लोक पटपट मरतील. आणि मला तेव्हा कोश्यारीने पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असा काय साक्षात्कार होतो का की मंदिर बंद ठेवणे विणणे, म्हटलं मला साक्षात्कार होत नाही, मी तुमच्या एवढा महान नाही, तुम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा मुंबईत राहून मलई खाल्ली ते आम्हाला सगळ्यांना माहितीये, मी त्यातलं नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा आपण कुठेही उपचाराविना मृत्यू होऊ दिले नाही, ना ऑक्सिजन विना होऊ दिले. आणि जसं गुजरातमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण ती वेळ येऊ दिली नाही, याचं एक मला नक्की समाधान आहे, नक्की समाधान आहे. आणि तेच ह्यांना नकोय, तेच ह्यांना नकोय. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार त्यावेळेला काय परिस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल जे आहेत आणि इतर काही दवाखाने आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे मिळवले तर साधारणतः 7,500-8,000 बेड्स होते आणि रुग्णसंख्या हजारांच्या वरती लाखांच्या वरती चालली होती. आपण पहिल्या लाटेमध्ये हे जे बेड्स होते ते आपण 3.5 लाखाच्या वरती त्याची क्षमता नेली होती, 3.5 लाखाच्या वरती. मला एक दुसरं राज्य दाखवा. चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं, आपण 17 दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं, कोविड केअर सेंटर. मला एक राज्य असं दाखवा. योगींनी केलं होतं, मोदीजींनी केलं होतं, दुसऱ्या कोणत्याही राज्यांनी केलं होतं, नाही केलं. आणि म्हणून तुम्हाला एक नक्कीच मी भाग्यवान मानतो की तुम्ही सगळे मला कुटुंबातील एक, आणि काही जण म्हणतात साहेब तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात,
म्हणून मी या कव्हरवरती लिहिलेलं आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हा माझा वचननामा आहे, हा माझा वचननामा आहे. आणि त्याच्यावरती मी हेच लिहिले आहे, स्वावलंबी महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र. याच्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल. हे अमर हे मुद्दा म्हणून दाखव सगळ्यांना. आणखीन तुला कॉपी पाठवतो आणि सविस्तर वचननामा पण देईन. हा बाकीचे मुद्दे जसं मी सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं, तिथले आपले उमेदवार दीपक आबा त्यांनी एक लिस्ट वाचली, जसं आता अमरनी सांगितले ना की अमुक नाही तमुक नाही हे नाही ते नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, हे माझ्या समोर पण ठेवले. पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय, अमर ही लिस्ट मी आता घेणारच नाही तुझी. हे आत्ता तू जे काय मागतोय हे मी इकडे ऐकणारच नाहीये. पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या सगळं शब्दाच्या शब्द मागे ऐके. आता या किती मागण्या आहेत, 10-15 मागण्या आहेत, भरपूर मागण्या आहेत, भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी मंजूर करण्याची जबाबदारी माझी. पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे मंजूर, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य, पण माझं एकच मागणं आहे काय, तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दादा यांनी मला विधानसभेत द्यायचं. ठरलं आपलं नक्की, तुमच्यावरती जबाबदारी टाकू. मग आता सगळी मतं महाविकास आघाडीची मतं ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत. मी अपक्ष ओळखत नाही, महायुतीला तर आता अपक्ष उभंच करत नाही मी. हा नाही, बीजेपीच्या बी टीम आहेत, सी टीम आहेत, मुद्दा म्हणून आपल्याला अपशकून करायला काही जण उभे केलेत. वाटेल ते बोलतील, वाटेल ते सांगतील. पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही, मग हात असेल तिकडे हात, तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा, यांच्याशिवाय जर का चौथी कुठे मत पडलं तर तुमचं मत वाया गेलं म्हणून समजा. आपल्याला आपला महाराष्ट्र हा मजबूत करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की या सगळ्या मागण्यांची जबाबदारी मी घेतोय. पण माझ्या एका मागण्याची जबाबदारी तुमच्यावरती मी सोपवतो आणि अमरला प्रचंड मताने विजयी झाल्याची बातमी ही तुम्ही मला द्यायची आहे आणि मला खात्री आहे ती दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.